स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असलं पाहिजे जे आपल्याला आचार कृतीमधून अनेकदा गांधीजींनी दाखवून दिलेला आहे दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी स्वच्छता व आरोग्य विषयावर लिखाण केले महिला स्वतः वाहून नेऊ लागले साफसफाई करू लागले डर्बन मध्ये असताना सहकाऱ्यांचा शौच खूप साफ करण्यास कस्तुरबांच्या नकार देण्यावरून गांधीजींनी त्यांच्याबरोबर अबोला धरला होता राजकोटमध्ये जलजन्य रोगांनी थैमान घातले होते तेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन सांडपाणी आणि आणि आरोग्यासाठी प्रबोधन केले एकोणीसशे एक मध्ये काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनामध्ये सहभागी झालेले असताना त्यांना जाणवले की परंपरेने अस्पृश्य जातीच्या लोकांकडूनच महिला वाहतूक स्वच्छता गृह साफसफाई करून घेतली जात आहे या जातीभेदावरून अधिवेशनातच गांधीजींनी नाराजी व्यक्त केली आणि स्वच्छता गृह साफसफाईची कामे स्वतः हाती घेतली प्रत्येकाने स्वतःची स्वच्छता स्वतःनेच केली पाहिजे यासाठी आग्रह धरला गांधीजींच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत ही एक जन चळवळ सुरू केली याच धर्तीवर स्वच्छता ही सेवा एस एच एस अंतर्गत पनवेल न्यायालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेत पनवेल तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश श्री जयराज वडणेसाहेब समवेत इतर सर्व न्यायाधीश पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदविला